श्री गणेशाय महा जय श्री गजाननाय महा नमस्कार पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याबरोबर प्रेरणा फडकेताईंचा अनुभव शेअर करणार आहे जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई म्हणतात नमस्कार ताई मी प्रेरणा फडके मला महाराजांनी खूप भरभरून दिले आहे त्यात मी खूप आनंदी आहे आम्ही जबलपूर येथे एकोणीसशे पंच्याण्णव साली राहत असताना आमचे स्वतःचे घर बांधण्याचा विचार केला आणि मदन महालच्या पायथ्याशी तळ्याच्या काठी एक जमीन घेऊन घर बांधायला सुरुवात झाली त्या अवधीत बरेचसे अडथळे आले पण महाराजांनी त्यातून आम्हाला सुरक्षित बाहेर काढले मला एक गोष्ट सांगावीशी वाटते माझ्या सासूबाईंचा पण महाराजांवर फार विश्वास होता त्या पाच तासात पारायण करायच्या त्यांचा पण आशीर्वाद आम्हाला आहे एका वर्षात घर तयार झाले आणि घराची वास्तुशांती पूजा करण्याचा विचार केला फक्त जवळच्या लोकांनाच बोलवणे केले वास्तुपूजा झाली जबलपूर येथे थंडी फारच पडत असल्याने आम्ही सगळे पूजा करून राहत्या घरी नित्यकर्म आटोपण्यासाठी जुन्या घरी गेलो नवीन घरात माझी मोठी ननन एकट्याच थांबल्या होत्या त्यांचे नाव निमा आहे आम्ही सर्व जुन्या घरी निघून गेल्यावर नवीन घरी तेथे एक मागणारा बाबा आला त्याने माझ्या ननंदबाईंना काही गोड खायला मागितले त्या बाबांना ननंदबाई बोलल्या हे घर माझे नाही शिवाय लाडू तर वरती ठेवले आहे तेव्हा ते बाबा बोलले भावाच्या घरावर तुझा हक्क नाही का जा देवाजवळ वाटीत शिरा आहे तो आणून दे आणि तेवढा प्रसाद मला खाऊ घातल्यास तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन निघावून गेले आणि खरंच आजपर्यंत आम्हाला कधीही काही कमी पडले नाही खरंच महाराज पुन्हा एकदा आमच्या आनंद सोहळ्यात येऊन त्यांचा आशीर्वाद देऊन गेले याचा आम्हाला विश्वास आहे व सदैव बाबा आमच्या बरोबर कायम राहावे अशी माझी माऊलीला प्रार्थना गणगण गणात बोते तर तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजुषेतील प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केल्याप्रमाणे महाराजांना जे तेलंगी ब्राह्मण भेटण्यास आले होते त्यांनी महाराजांना कोणाची उपमा देणे योग्य मानले प्रश्न पुन्हा एकदा श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केल्याप्रमाणे महाराजांना जे तैलंगी ब्राह्मण भेटण्यास आले होते त्यांनी महाराजांना कोणाची उपमा देणे योग्य मानले आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर नुद। काय आहे तर मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केल्याप्रमाणे गिवर्णाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा या ओवीतील शब्दाचा अर्थ देवाची भाषा किंवा संस्कृत भाषा असा होय आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं अशोक ओसावार दुसरं विद्यावातुरकर तीन माणिक उद्गीकर चार वानखेडे पाच माधवी मधुकर निरंतर सहा कुसुम पडवळ तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली न गण गणगण बोते